नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? मजेत तर मग सुरुवात करूया. जास्त वेळ न दवरता आपण सुरुवात करायची. आपण कॉल करतोय या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण 6 प्रॉब्लेम सॉल्व करून घेतलेले आहेत. आता मात्र आपण 7, 8, 9, 10 and 11 असे एकूण 11 आपल्या ठिकाणी प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे. तर बघा, सुरुवातीलाच घेऊया. इन फिगर इफ ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ देन फाइंड एक्स अँड ए. सो द सोल्यूशन इज इन फिगर आकृतीमध्ये ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ. ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ. देअरफोर या ठिकाणी मग कोणती प्रॉपर्टी आहे? अर्थात बरोबर आहे, थ्री पॅरलल लाईन्स प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. मग आपल्याला काय सांगता येईल? तीन समांतर रेषेच्या गुणधर्मानुसार किंवा त्याच्या त्या प्रमेयानुसार काय सांगता येईल? तर या ठिकाणी बीडी अपॉन डी एफ इज इक्वल टू ए सी अपॉन सी ई. या ठिकाणी बघा, सर्वांची माप या ठिकाणी दिलेली आहे. आकृतीमध्ये सगळं काय दाखवलेलं आहे, जास्त माहिती आपल्या इथे दिलेली नाही, पण आकृतीमध्ये सर्व माहिती दिली आहे. तर बीडीचं किती आहे बाबा? 8 अपॉन डी एफ 4 इज इक्वल टू ए सी 12 अँड सी एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 8 इंटू एक्स इज इक्वल टू 10 इंटू 4, एक्स इज इक्वल टू 10 इंटू 4 अपॉन 8. 4 1 4 4 2 8 2 6 10 एक्स इज इक्वल टू 6. मीन्स सीई इज इक्वल टू 6. या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा विचारतो फाइंड एक्स. सो सॉल्व इट, फाइंड एक्स अँड ए इज इक्वल टू ए सी प्लस सीई. ए सी 10 सी सिक्स ए इज इक्वल टू 18 युनिट. सो दिस प्रॉब्लम सॉल्व. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी पूर्ण करून घेतलाय. आपल्याला फक्त काय करायचे, ए बी पॅरल सी डी पॅरल ई एफ हे असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा सरळ सरळ तीन समांतर रेषा आहेत, थ्री पॅरल लाईन्स आहेत. बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल्स इथपर्यंत जरी चालते तर त्या तीन समांतर रेषेचा जो काही गुणधर्म आहे तो बीडी अपॉन डी एफ, म्हणजे त्यांच्या बाजू एकमेकांशी कशा असतात, प्रमाणात असतात, इन प्रोपोर्शन. सो सॉल्व इट अँड राईट दिस. इन ट्रायंगल एल एम एन रे एम टी बायसेक्ट्स ऑफ अँगल एल एम एन इफ एल एम इज 6, एम एन इज इक्वल टू 10 अँड टी एन इज इक्वल टू 8 देन फाइंड एल टी. स्टार्ट. सोल्यूशन कसा असेल बघा त्याचं. इन ट्रायंगल एल एम एन एल एम इज इक्वल टू 6, एम एन इज इक्वल टू 10, टी एन इज इक्वल टू 8, रे एम टी
इज बायसेक्स ऑफ एंगल यल यम एन. रे एम टी इज बायसेक्स एंगल यल यम एन. सो देयरफॉर प्रॉपर्टी ऑफ bisector and angle of triangle. Therefore, म्हणून प्रॉपर्टी ऑफ bisector and angle of triangle. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या गुणधर्मानुसार आपल्याला सांगता येईल LM upon LM upon MN is equal to LT upon TN. LM 6, MN 10, LT सॉल्व करायचं आपल्याला ते आणि TN बरोबर आहे 8. 10 into LT is equal to 8 into 6. LT is equal to 8 into 6 upon 10. Upon 10 means 4.8 unit. या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर अँड अँगल ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी वापरली की आपलं पुढे जे काही रेशो वगैरे असतात ज्या पद्धतीने आपण हा थेरम पूर्ण केलाय समजावून सांगितलंय. हा होता तो पाठीमागचा व्हिडिओ, तुम्ही पाहून घ्या, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आणि या ठिकाणी एल टी इज इक्वल टू 4.8. ट्रायंगल एबीसी सेग बीडी बायसेक्ट सेग बीडी बायसेक्ट एंगल एबीसी if AB is equal to X, BC is equal to X plus 5, AD is equal to X minus 2, DC is equal to X plus 2, then find value of X. So, in solution, write here, in triangle ABC, is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2. आता लिहून घ्या, सेग BD bisects bisects angle ABC. So by या ठिकाणी बायसेक्ट आल्यानंतर कोणती प्रॉपर्टी साहजिकच माहिती आहे तुम्हाला, बाय अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल कोण दुभाजकाचा प्रमेय काय सांगताय. एबी अपॉन AB upon BC is equal to AD upon DC. ह्या प्रॉब्लेम्स मध्ये फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशनच महत्वाचं आहे, बाकी असं काही फार महत्वाचं नाही. बाकी तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, AB upon BC is equal to AD upon DC, AB X, BC X plus 5, AD X minus 2, DC X plus 2. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू एक्स करायची, क्रॉस मल्टिप्लाय फ्लेक्शन करा, एक्स इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. कॅल्क्युलेशन पलीकडे करून घेऊ आपण, एक्स स्क्वेअर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस x इंटू
टू मीन्स टू एक्स इज इक्वल टू इत मात्र थोड़स व्यवस्थित सोडवा को एक पहला घया एक्स प्लस फाइव जर घर मात्र अपना एक्स माइनस टू न मल्टीप्लाय करा लगे तो कशा पद्धति कराए पैदा एक्स माइनस टू एक्स प्लस फाइव एक्स प्लस फाइव लगे एक्स माइनस टू ना के मल्टीप्लाय के गुणाकार के अपने लिया लगे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेर प्लस एक्स इंटू फाइव फाइव एक्स माइनस माइनस प्लस माइनस टू इंटू एक्स टू एक्स माइनस प्लस माइनस टू इंटू फाइव टेन एक्स स्क्वेर प्लस टू एक्स एक्स स्क्वेर प्लस फाइव एक्स माइनस टू एक्स थ्री एक्स माइनस टेन एक्स स्क्वेर प्लस टू एक्स 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 वाले एक बाजू लगे अपन सभी एक साइड लगे एक्स टू माइनस एक्स टू प्लस टू एक्स माइनस थ्री एक्स इज इक्वल टू माइनस टेन प्लस माइनस कटिया प्लस टू एक्स माइनस थ्री एक्स माइनस एक्स इज इक्वल टू माइनस टेन माइनस माइनस एक्स इज इक्वल टू टेन देन फाइंड द एक्स एक्स इज टेन यूनिट ओके एक वे व्यवस्थित बघून घ्या फक्त इथं आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे जर कॅल्क्युलेशन जर चुकलं तर बऱ्याच वेळा इथं थोडस प्लस माइनस थोडस लक्षात घ्या कारण ते जर लक्षात नाही आलं तर अचानक एखाद्या वेळेस प्लस ठिकाणी माइनस होऊ शकतं आणि आपलं उत्तर जे पाहिजे नाही त्याच्यापेक्षा वेगळं येऊ शकतं सो राईट दिस टेक स्क्रीनशॉट इन द फिगर एक्स इज एनी पॉइंट इन द इंटीरियर ऑफ ट्रायंगल एक्स इज एनी पॉइंट इंटीरियर ऑफ द ट्रायंगल पॉइंट एक्स इज जॉइंड टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल इथं काय सांगितलं आकृतीमध्ये एक्स हा त्रिकोणामधील कोणताही एक बिंदू आहे आंतरबिंदू आहे त्याला आपण आतील बिंदू म्हणू आपण पॉइंट एक्स इज जॉइंड टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल तर एक्स हा जे त्रिकोणाचे जे शिरोबिंदू आहेत व्हर्टायसेस आहेत त्या प्रत्येकांना काय होतो जोडले गेला आहे किंवा जोडलेला आहे म्हणजे एक्स बघा इकडं डी एक्स झाला इकडं एक्स एफ झाला इथं एक्स ई झाला अशा पद्धतीने जोडला गेला आहे ती माहिती दिली सेग पी क्यू पॅरल सेग डी पी क्यू पॅरल डी नेक्स्ट सेग क्यू आर पॅरल ई एफ क्यू आर पॅरल ई एफ तर हे दिलेलं आहे एकमेकांना समांतर असं दाखवलंय फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेग पी आर इंटू सेग डी एफ मुळामध्ये हा जो प्रश्न आहे तो ऍक्टिव्हिटी बेसवर आहे पण मला असं वाटतं की आपण ऍक्टिव्हिटी बेसवर शिकण्यापेक्षा आपण जर आपल्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण अगोदरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने आपण हे घेणं गरजेचं आहे कारण परीक्षेमध्ये हा ऍक्टिव्हिटी बेस मला जशाच तसा येईल असंही नाही एका दिवशी आकृती येईल पण ऍक्टिव्हिटी बेस येणार नाही मला माहिती आहे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस खूपच खूपच सोपा जातो आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा ऍक्टिव्हिटी बेसची वाट पाहता की ऍक्टिव्हिटी वरला प्रश्न तुमचा कधी जात नाही किंवा तो काही करून तुम्ही सोडवता कारण तिथे बरेच अंदाज आपल्याला जुळवता येतो परंतु एक मात्र लक्षात घ्या की मला वाटतं की तुम्ही असं शिकण्यापेक्षा जे मेन समजा नाही ऍक्टिव्हिटी बेस आला तर त्यावेळेस काय करणार तर त्या गोष्टी विचारात घेऊन आपण हे फिल इन द ब्लँक्स तुम्ही पाहिजे तेव्हा ते भरून घ्या मी पूर्ण प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करून दिल्यानंतर जिथं जिथं ते बॉक्स करायचे त्या ठिकाणी तुम्ही बॉक्स करू शकता तर या ठिकाणी दिलेली माहिती आहे त्या माहितीचा आधार घेऊन कधी कधी प्रश्नापेक्षा उत्तर खूप सोपी असतात आणि प्रश्न जरा थोडेसे किचकट असतात किचकट यासाठी म्हणालो की भरपूर अशी माहिती दिली आहे डायग्राम्स थोडस गुंतागुंतीचे आहे पण डायग्राम सुद्धा सोपी आहे सुरुवातीला डी एफ काढून घ्या त्यानंतर एक्स डी एक्स काढून घ्या आणि नंतर हे एकमेकांना जॉईन करा व्हर्टायसेसला जॉईन करा जसं इथं सांगितलं तसं आणि नंतर मग त्याच्या ह्याच्यातून थोडस हे अशा पद्धतीने आपण एकमेकांना जोडून घेऊन तिथे आत एक ट्रायंगल करू शकतो त्याचं नाव पी क्यू आर आहे तर ते म्हणतात की जर हे एकमेकांना पॅरल असतील तर क्यू आर पॅरल ई एफ हे सुद्धा तुम्ही काय करा सिद्ध करा प्रूव्ह द्या तर ठीक आहे काही अडचण नाही फिकर नॉट सोल्युशन या ठिकाणी सुरुवात करतो मी एका चांगल्या प्रश्नाला कारण हा प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे
इन ट्रायंगल डी एस ई किंवा एस डी ई ट्रायंगल एक्स डी ई त्रिकोण एक्स डी ई मध्ये काय सांगितलं आहे पी क्यू पॅरलल सेग डी पी क्यू पॅरलल सेग पी क्यू पॅरलल सेग डी ई इथं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे गिवन ही पक्षातली माहिती असल्याकारण ठीक आहे मग हे जर एकमेकांना बघा त्रिकोणामध्ये जर एका बाजूला एखादी रेषा दोन बाजूंना भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल इथं डीएक्स ला पी आणि इथं एक्स ई ला क्यू हे काय करतात एकमेकांना म्हणजे या ठिकाणी छेदतात आणि ते बिंदू म्हणजे पी क्यू हा जर तिसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर हा त्रिकोण कोणत्या ह्याच्यानुसार काम करतो कोणत्या गुणधर्मानुसार तर बेसिक प्रॉपर्टी थेरम नुसार आपल्याला सांगता येईल therefore dp upon px dp upon px is equal to नाही तर तुम्ही असे लिहू शकता xp upon pd is equal to xq upon qe इथं लिहिणं गरजेचं आहे स्टेटमेंट वन अँड प्रॉपर्टी बीपीटी बाय बीपीटी बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरम ठीक आहे तर नेक्स्ट ट्रायंगल एक्स डी एफ इन ट्रायंगल एक्स डी एफ हे कसं कन्सिडर करायचं हे बघा इथंच तुम्हाला सिम्बॉल आहे सगळे सहज सोपं जाईल पी क्यू पॅरलल सेक डी इथं आपण घेतलं त्यानंतर दुसरं दिलं आहे आपल्याला जे गिव्हन दिलेलं आहे सेक क्यू आर पॅरलल ई एफ म्हणजे कुठं आहे सेक क्यू आर सॉरी सेक क्यू आर पॅरलल ई एफ म्हणजे आपल्याला हा दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण घ्यायचा नाहीये ट्रायंगल एक्स एक्स ई एफ एक्स ई एफ मध्ये त्रिकोण एक्स ई एफ मध्ये काय सांगता येईल सेग क्यू आर पॅरल सेग ई एफ पॅरल हा शब्द आला की बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरम आपोआप येतो त्यात विचारच करत बसायचं नाही जास्त ठीक आहे इथं स्टेटमेंट तुम्ही इथं पण आपल्याला काय द्यावं लागेल स्टेटमेंट द्यायची गरज नाही गिव्हन मध्ये माहिती आहे म्हणून काय एक्स क्यू अपॉन एक्स क्यू एक्स आर अपॉन एक्स आर अपॉन आर एफ इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई स्टेटमेंट टू अँड बाय बी पी डी प्रमेयाचा मूलभूत प्रमेय स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येतं एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि स्टेटमेंट टू मध्ये सुद्धा एक्स क्यू अपॉन क्यू वन अँड टू फ्रॉम वन अँड टू विधान एक व दोन वरून आपल्याला सांगता येईल दिस साइड्स आर इक्वल मीन्स दिस साइड्स आर इक्वल एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ xp upon pd xr upon rf means by converse of bpd प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासानुसार आपल्याला काय सांगता येईल जर हे एक जर ट्रायंगल डी एक्स डी एफ जर आपण बघितला आणि तो जर रेशो मध्ये त्यांच्या जर साइड्स टू साइड्स रेशो मध्ये एकमेकांना जर प्रमाणात असतील इक्वल असतील तर त्याच्या समोरची बाजू काय असते समांतर असते हा आपल्याला बाय कन्वर्स ऑफ बीपीटी हा थेरम आपल्याला सांगतो पी आर सेग पी आर पॅरल सेग डी एफ
तर या ठिकाणी आपण नवा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा 10वा क्वेश्चन आहे आपला अतिशय महत्त्वाचा तो आपण या ठिकाणी सॉल्व केला आहे तर राइट दिस एंड टेक स्क्रीनशॉट ए ट्रायंगल एबीसी मुळामध्ये पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो की या प्रश्नामध्ये फक्त असा एवढा प्रश्न दिलेला आहे आकृती आपल्याला स्वतःला काढायची आहे जी तुमच्या पुढे मी काढून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ती आकृती क्रिएट करायची किंवा कशा पद्धतीचा फॉर्मेशन असणार आहे तर या ठिकाणी इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये मध्ये म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी एक ट्रायंगल काढून घेतला तो कशा पद्धतीने काढून घ्यायचा बघा रे बीडी बायसेक्ट ट्रायंगल अँगल एबीसी किरण बीडी हा कोण एबीसीचा काय आहे दुभाजक आहे हे माहिती आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्याला फॉर्म फॉर्मेशन तैयार करते बीडी बायसेक्ट ए बी सी मीन्स एंगल बी इज बायसेक्ट बाय रे बीडी नेक्स्ट रे सी बायसेक्ट एंगल रे सीई बायसेक्ट एंगल ए सी बी सी ई इफ सेक ए बी कॉन्ग्रुएंट सेक ए सी ए बी आणि ए सी तुम्हाला दोन्ही कॉन्ग्रुएंट दिसत असतील दोघांची माप या ठिकाणी समान आहे ए बी कॉन्ग्रुएंट ए सी देन प्रूव्ह दॅट ईडी पॅरलल बी सी तर इथं ईडी पॅरलल बी सी आपल्याला दाखवायचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पुन्हा एक कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागणार आहे या ठिकाणी ईडी पॅरलल बी सी हे प्रश्न आहे क्वेश्चन अँड देअर फिगर जी आपल्याला फॉर्मेट करायची आपल्याला ती तयार करायची ठीक आहे सोल्यूशन सोल्यूशन इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये रे बीडी बायसेक्ट्स ऑफ ट्रायंगल एबीसी ट्रायंगल एबीसी सो बाय एंगल बायसेक्टर ऑफ bisector of angle of triangle त्रिकोणाच्या कोन दुभाजकानुसार त्या गुणधर्मानुसार काय सांगता येईल आपल्याला angle BD AB upon BC AB upon BC is equal to AD upon BC AD upon DC statement 1 next ray CE is bisect of angle AC given hai ye tumhi lihu shakta hai pan या ठिकाणी सॉरी ना तरी काय अडचण नाही गेवर जी दिलेली माहिती आहे तिचाच वापर करायचा म्हणजे जसं की साध्या प्रमाणात सांगितलं साध्या सोप्या भाषेमध्ये की जी परिस्थिती आपल्या समोर आहे त्या परिस्थितीचा जर आपल्याला सामना करायचा असेल कोण्या बाबतीत असेल तर आहे त्याच साधनांचा वापर करून घ्यावा लागतो म्हणजे साधं सोपं उदाहरण जर द्यायचं असेल छत्रपती शिवरायांचं आपल्या या ठिकाणी देता येईल की आहे त्या साधनावरती हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणून दगड धुंड्याचा वापर करून शस्त्र अस्त्र असं काही फार मोठं नव्हतं खूप मोठं तंत्रज्ञान त्यांच्याकडे नव्हतं खूप मोठे माणसं नव्हती जास्त संख्या नव्हती परंतु अशा छोट्या माणसांच्या जीवावरती आणि आहे त्या साधनांच्या जीवावरती गनिमाशी लढा द्यायला ते शिकवलं आणि ते स्वतः त्याच्यामध्ये महारत त्यांनी हासिल केली म्हणजे आहे त्या परिस्थितीशी आपण जुळून घेणं गरजेचं असतं दिलेली माहिती आपल्या समोर आहे त्याचीच माहिती घेऊन आपण पुढे एक पाऊल टाकायचे त्या पद्धतीनं रे सी इज बायसेक्ट ऑफ अँगल ए सी बी so therefore by bisector
ऑफ ट्रायंगल प्रॉपर्टी असं म्हणून लिहू शकता, ट्रायंगल थेरम म्हणून असं लिहू शकता तुम्ही। तर या ठिकाणी कोणत्याबाजकाच्या गुणधर्मानुसार काय सांगतंय आपल्याला, एसीबी आता याच्यामध्ये बघायचे, एसी अपॉन बीसी। आता आपण याचा विचार करतो, सीचा एसी अपॉन बीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी स्टेटमेंट टू। एडी अपॉन बीसी, एसी अपॉन बीसी, एडी अपॉन डीसी, एई अपॉन ईबी। तर याच्यामध्ये काय इक्वल आहे का? डेफिनेटली आहे, या ठिकाणी इक्वल आहे, कारण आपल्याला दिलेलं आहे एबी कॉन्ग्रेट सेट एसी। मग एबीच्या ठिकाणी आपण एसी घेऊ शकतो किंवा एसीच्या ठिकाणी आपण एबी घेऊ शकतो। याचा अर्थ असा, बघा फ्रॉम वन अँड टू विधान एक व दोन वरून आपल्याला काय सांगता येईल, तर ही बाजू समानच आहे, घ्यायचा असं तर आपण घेऊ शकतो हे इथं एक व दोन वरून एबी अपॉन बीसी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी, एई अपॉन ईबी स्टेटमेंट टू फ्रॉम वन अँड टू विधान एक व दोन वरून काय सांगते आपल्याला। तर या ठिकाणी एबी इज इक्वल टू एसी असल्या कारणानं आपण सरळ इथं लिहू शकतो एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी। याचं जर कारण घ्यायचं असेल तुम्ही लिहू शकता एबी इज इक्वल टू एसी गिवन। एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी। या ठिकाणी बघा एडी अपॉन डीसी, एडी अपॉन डीसी, एई अपॉन बीसी जर असं असेल तर बाय कन्वर्स ऑफ बीपीडी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय सांगता येईल आपल्याला, ईडी पॅरलल बीसी। तर आज आपण या ठिकाणी प्रॉब्लम 7 to 11 म्हणजे पूर्ण या ठिकाणी प्रॉब्लम सेट पूर्ण केला, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला। तर याच्यामध्ये जे काही 11 प्रकारचे काही प्रॉब्लेम्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि हे सगळे प्रॉपर्टीवर ते आधारित आहेत। तर सुरुवातीला हे लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून सांगतोय की ज्योमेट्रीमध्ये आपल्यासाठी थेरम, प्रॉपर्टी, रूल्स हे खूप महत्त्वाचे आहे। जेवढे तुम्ही ते रूल्स, प्रॉपर्टी असतील, थेरम असतील, हे जेवढं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू, तेवढं हे सोडवण्यासाठी खूप मजा येते आणि खूप चांगल्या पद्धतीने ते समजतं पण। त्यासाठी हे सगळं विचार करा। आता ह्या गणितामध्ये जर विचार केला तर खूप त्याच पद्धतीने प्रॉपर्टीचा आपण वापर करत या ठिकाणी एडी पॅरलल बीसी तर दोन प्रकारच्या प्रॉपर्टीचा आपण वापर केला, बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल थेरम तो पूर्ण केला इथं, त्यानंतर कर्वर्स ऑफ बीपीटी हे सुद्धा या ठिकाणी वापरलाय। म्हणजे अनेक प्रॉपर्टीचा आपण एकत्र वापर करून एक कितीही अवघड असला आणि किती जरी सोपा असला तर तो दोन्ही आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो। एक तर हा सगळ्यात सोपा आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि राहिलं टेन्शन तुम्ही माझ्याकडे सेंड करा, मी त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करून काहीतरी नवीन तयार करतो। परंतु कुठलीही मनामध्ये अडचण न ठेवता, कुठलंही ताणतणाव न घेता, त्या अगदी सोप्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचं। तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांचे, ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे पण एकदा आभार मानतो आणि ज्या लोकांनी केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स आमच्याकडे सेंड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तुमच्यासाठीच हा सगळा भाग चालू आहे। तर ज्या लोकांसाठी हा आहे किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल तर तो त्यांच्यापर्यंत हा भाग पोहोचवा अशी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि मी आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो। धन्यवाद, जय हिंद।